उमेश पाटील मोहो आई ग्रुप म्हटलं तर अभिषेक पाटील महाराष्ट्रातील एक नामवंत ग्रुप आहे, महाराष्ट्र राज्य आई ग्रुप पाहायला लागलं तर त्या ग्रुपचे अध्यक्ष आपले कैलाश मात्रे आहेत आणि यांनी ही हा संघटन एक बांधून ठेवलाय आणि याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होत आहे या विभागातील एक नामवंत युवकांचे प्रेरणास्थान आमचे गोल्डन मॅन अनिकेत मात्रे खुटारी यांचं इथे आगमन होतंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातंय. तसेच आमचे रुपेश गरत खारगर आणि त्यांची सर्व टीम, तसेच आमचे उमेश पाटील मोहो, नितीन शेलके यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. याच दरम्यान आमचे अमन फडके त्याच दरम्यान निर्मलजी आपला पण इथे सन्मान केला जाईल. आइए कांदिवलीवरून ते इथे आल्यात निर्मलजी, दरवर्षी ते उपस्थिती दाखवत असतात. खऱ्या अर्थाने कैलाशत मात्रे गुरुशत मात्रे यांनी आयुष्यामध्ये एक माणुसकी कमावली आहे आणि त्यांची कमवलेली माणुसकी आपल्याला इथे दिसते. आणि याच दरम्यान आमच्या या विभागातील एक नामवंत कीर्तनकार हरिभक्त पारायण हेमंत महाराज यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी महाराजांना विनंती करेन की आपण आसनास्त व्हायचं आहे. हेमंत महाराज ओवे क्याम तर नक्कीच संदेश शेलके आदे जिग्नेशजी आप भी आइए. जिग्नेशजी आपका भी सम्मान यहां पर किया जाएगा. हॅलो संदेश शेलके इथे आहेत. संदेश शेलके या आपण आताचे आमचे हे सर्व मान्यवर आहेत. नीलू भाई आपण देखील या. सर्व गोल्डन मॅन आहेत हे आत्ताच आमचे गोल्डन मॅन अनिकेत मात्रे इथे आलेले आहेत. जे रॉयल एंट्री असते. यस ठीक आहे सर. सॉफ्ट सिग्नल काय तसेच परम पाटील बेलापूर यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमचे संदेश शेलके यांचा सन्मान झाला आहे. नीलू शेलके यांचा देखील इथे सन्मान होतोय. सह्याद्री डाब्याचे मालक आहेत. पण अभिषेक नितेश इथे जिंकल्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचा जो मानकरी खेळाडू असेल त्याला पुण्यावरून जे आमचे माननीय आले मोहित कदम साहेब आले होते तर त्यांच्याकडून रावण थाली आहे. म्हणजे फॅमिली पॅकेज द डिसिजन इज नॉट आउट. यस ओके. तर अनिकेत मात्रे आले नक्कीच. सर्वांचं आम्ही स्वागत करतो. आमचे शेराबाई देखील आहेत. यस वेलकम शेराबाई. पाहुण्यांचं यथोचित शुभसन्मान संपन्न झाल्यानंतर आपण मॅचवर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करतोय.
स्क्रीन वर आपण पाहताय दोन चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली ती फक्त एक. दोन टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला देसाई आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते ती इनामपुरी टीम. केपीसी इनामपुरी आणि रिची इलेव्हन देसाई. ओ इथे मात्र अंगद पाडील साडी इथे हॅवलेला हा बॉल. आदर्श घरत होते. फलंदाज बॅटचा कडा लागलाय जिथे स्ट्राईक शफल होत असताना आता अंगद पाटील आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅचमध्ये 33 धावा मात्र डिफेन्स केल्यानंतर खरं तर एक वेगळा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला असेल. फलंदाजी करताना तितकीशी चमकदार कामगिरी बजावता आली नव्हती, परंतु गोलंदाजी करत असताना एक मेडन षटक देखील त्यानं हाताळलं होतं. ओ लोअर फुटर्स बॉल हलका, त्यांना फक्त सॉफ्ट हँडेड स्ट्रोक बॅ बॉटमचा वापर करत असताना जिथे डी मिड विकेटमध्ये आहे क्षेत्ररक्षक अगदी सहजतेनं चेंडू उचलून फेकून देतील विकेट कीपरकडे. धाव मिळाली फक्त एक. या एका धावण संघाची एकूण धावसंख्या पोहोचती ती 3 षटक क्रमांक सुरू आहे. तिसरं पहिलं 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडूचा खेळ झाला, माफ करा. स्क्रीनवर जर का बघितलं तर कृष्णा थोडंसं आपल्याला एक फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये थोडंसं व्हेरियन्स आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच की काय आपण जरूर आपल्या गुणलेखाकडे दृष्टिक्षेप टाकूया. नेक्स्ट मॅचसाठी देखील आम्ही जरूर अनाऊन्समेंट करतो. यावेळेला जमिनीला घरंगलत चेंडू, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदीच लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ पर्यंत पोहोचेल तोपर्यंत ही शर्यत चेंडू जिंकतो आणि चेंडू सीमारेषा पार झाल्याने पहिला चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो धावसंख्या पोहोचली ती 7 आणि आदर्श घरत याच्या बॅटमध्ये येतोय हा पहिला चौकार. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं फॉर्च्युन लाईव्हच्या माध्यमातून आमच्या समोर एक टीव्ही स्क्रीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावर प्रचंड गर्दी, पाहुण्यांची मांदी आली आहे संपूर्ण स्पर्धेला. त्यांचे देखील शुभ आशीर्वाद मिळत असताना या स्पर्धा संपूर्ण स्पर्धेची एक वेगळी चर्चा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतीय. जरूर आपण याही गोष्टीचा चर्चा करू. आउटसाईड लेग स्टिक या बॉलला पंच फरीद सर मात्र इशारा करतायत की इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर होते. संघाची एकूण धावसंख्या पोहोचेल ती 8. स्क्रीनवर आपण पाहताय ज्या पद्धतीने या क्रीडांगणाचा आदर म्हणून या मातीचा आदर म्हणून आदर्श घरत यांना मात्र नतमस्तक होऊन मात्र मानवंदना दिली आणि खरं तर प्रार्थना केली आज आमचा खेळ उच्च कोटीचा होऊ दे आणि आज आमच्या संघाला खरं तर चॅम्पियन संघ बनू दे. ओ लोअर फुलटॉस बॉल इथे मात्र पुन्हा एकदा डीप मिड विकेटमध्ये आहे क्षेत्ररक्षक. 1 आउटफिल्डर आउटसाईड दी रिंग ॲट डीप मिड विकेट. 1 आउटसाईड रिंग वी कॅन सी आपण पाहताय. लॉंग ऑफमध्ये 2 सीमारक्षक. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ झालाय संपन्न. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या येताना आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 9. बिनबाद 9 असे एक संथ परंतु सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल कारण कुठल्या प्रकारचा फलंदाज बाद होता न होता मात्र ही धावसंख्या रचताना आपल्याला पाहायला मिळतीये. एक नवीन सुरुवात खरं तर आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेचं एक वेगळ्या लेवलचं एक आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपण पहा स्क्रीनवर ज्या पद्धतीनं आदर्शनं नतमस्तक होऊन या मातीचा आदर केला. आपण सकाळच्या सत्रामध्ये समीर सोमणे सरांची ती व्हॉइस क्लिप जरूर ऐकली असेल. क्रिकेटचा खेळाडू म्हणून या क्रीडांगणाचा या मातीचा तुम्हाला आदर करता आला पाहिजे कारण ही त्याचं तसंच आहे. हीच ती माती, हेच ते क्रीडांगण तुम्हाला खरं तर विजयाचे झेंडे मिरवण्याची संधी देत असतं. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं काय, जर पराभव झालाच तर पराभवाच्या जखमासुद्धा खरं तर त्या जखमांना तोंड देण्यासाठी जी ताकद हवी ती ताकदसुद्धा हीच माती तुम्हाला देत असते. आणि म्हणूनच आपण पाहतोय सातत्यानं जेव्हा संघ मैदानामध्ये प्राचारण करत असतो तेव्हा मात्र सीमारेषेलगत जमिनीला हात स्पर्श करून मानवंदना देत असताना ते मैदानामध्ये प्रवेश करत असतात. सातत्यानं ही एक चांगली बाब आहे आपण पाहत असतो. 10 क्रमांकाची जर्सी त्यानं परिधान केली आहे. अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवणसुद्धा आली ज्या पद्धतीनं शतकांचा शतकवीर म्हणून त्यांना आपण संबोधत असतो. अर्थातच त्यांचा आदर्श घेऊन मैदानामध्ये उतरलाय उजव्या त्याचा फलंदाज आदर्श घरत जो सायकल रेंडवर आहे. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिला. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. रितेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात आणि आता तिसरा खेळाडू तिसरा क्षेत्ररक्षक सुद्धा आपल्याला आउटसाइड द रिंग पाहायला मिळतोय. 1 ॲट लॉंग ऑफ, 1 ॲट डीप काऊ कॉर्नर अँड 1 ॲट डीप मिड विकेट. 3 ऑनसाईडला, 2 ऑनसाईडला, 1 ऑफसाईडला. ओ खोलवा टप्प्याचा हा बॉल अंगद सडी खोदून काढलाय. पुन्हा एकदा डीपमध्ये जिथे आहे क्षेत्ररक्षक एकदा तर सहज इथे पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा अगदी सहजतेने कम्प्लीट करत असताना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात ती पोहोचली 12 पोहोचली आहे. स्पर्धा आपण पाहता आई 11 क्रिकेट संघ ओवे आयोजित आई ट्रॉफी 2022 हे भव्य दिव्य आयोजन 5 स्पर्धा इथे रंगते आणि प्रचंड मेहनत या स्पर्धेचे प्रणेते कैलासदा म्हात्रे खरं तर जे आई ग्रुप महाराष्ट्र
जिथे अध्यक्ष आहेत आणि आज उपशहर प्रमुख खारघर युवकांचे प्रेरणास्थान अर्थातच गुरुदादा म्हात्रे यांच्या संयुक्त विचारातून साकारण्यात आलेली संकल्पना, या संकल्पनेचा अंतिमचा दिवस, अंतिमचा टप्पा पाहतोय. ओ खोल टप्प्याचा बाल अक्रॉस द लाईनचं क्रिकेट, चिंडोंगाचा वेध घेते पंचांकडून हलकीशी अपील, आत्मविश्वास कमी आणि थोडासा आपण पाहतोय उत्साह जास्त आपल्याला पाहायला मिळाला. परंतु एक धाव तर लेगबायच्या स्वरूपात मात्र अंकित केली गेली. आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये रवी पाटील सर, सुनील पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात, जावेद फरीद सरांचा सुद्धा आम्ही विशेष उल्लेख करू. आज या तिन्ही पंचांच्या माध्यमातून सातत्यानं या 5 दिवस या स्पर्धेला मात्र 0 कॉन्ट्रावर्सी, 0 टॉलरन्स, 0 ऑब्जेक्शन अर्थातच कोणत्या प्रकारचा आक्षेप आपल्याला आत्तापर्यंत संदीप सर पाहायला मिळाला नाही आहे. हे यश आहे ते खरं तर पंचांचं. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडवर आलाय तो आदर्श घरत, एक चौकार, 3 सिंगल्सच्या सहाय्यानं खेळतोय. ओ चपराक लगावली आहे डाऊन द ग्राउंड, चेंडू थांबणार नाही, अगदी स्क्रीनच्या अगदीच अलीकडे चेंडू आदळतोय, ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका चौकार आला आणि एकूण धावसंख्या तब्बल 4 वाढत असताना पोहोचली आहे ती तब्बल 17 आयन नेटच. खर तर हे ऍडव्हर्टायझिंग होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात सीमारेषेजवळ, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खर तर इंटरनेट मध्ये कृष्णा आत्मा, कारण ती इंटरनेट नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं लाईव्ह टेलिकास्ट करता येणार नाही. आणि म्हणूनच की काय ही लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला इंटरनेटची सुविधा पुरवणारे निकेश म्हात्रे, आयॉन इंटरनेट सर्व्हिस अँड प्रोव्हायडर्सचे हे मालक, ज्यांचा आम्ही विशेष उल्लेख आणि आभार सुद्धा व्यक्त करतोय. कैलाशदा आणि गुरुदादा यांच्या माध्यमातून I11 ट्रॉफीच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडांगणाचा विचार केला तर जवळजवळ 7 पॅव्हलियन बॉक्सेस आपल्याला पाहायला मिळत आहेत संघासाठी, त्याचबरोबर आमच्या प्रेक्षक मायबापांसाठी या स्पर्धेचा आनंद घेताना तेही देखील आपल्याला पाहायला मिळते. ओ खोलवट टप्प्याचा बॉल यॉर्कर आणि अगदीच यष्ट्यांचा वेध घेत असताना कुठलीच संधी नव्हती ती फलंदाज अंगद पाटीलकडनं. मागच्या मॅचमध्ये थोडंसं नाराज केलं, याही मॅचमध्ये आपण पाहतोय हा सिलेब्रेशन आणि टीम मीटिंग सुद्धा. देसाई संघ पहिला फलंदाज सर सेनापती हा परतलाय, अंगद पाटील बाद झाल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या थांबलीये ती फक्त 18 आणि गडीबाद झालाय तो एक सामना. आपण पाहता इनामपुरी वर्सेस देसाई. हॅलो, तर व्यासपीठावरती बरेच मान्यवर इथे उपस्थित झालेले आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय, कारण आजचा या स्पर्धेचा शेवटचा दिवस म्हटलं तर मेगा फायनलचा दिवस, आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये बरेच पाहुणे मंडळी इथे उपस्थित होत आहे. तर याच दरम्यान या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते सन्माननीय प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकूर मुरबी यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि आपण पाहतोय स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्टॅन, आणि ज्याप्रमाणे विश्वनाथ शेठ ठाकूर आज आपल्यात नाहीये त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी मात्र इथे स्टॅन लावण्यात आलाय आई चषकातून. तर प्रशांत ठाकूर यांना आपण स्क्रीनवरती पाहतो आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून रायगडमध्ये पहिल्यांदा अशी स्पर्धा होणार आहे, ती म्हणजे 24 बाईक त्या स्पर्धेमध्ये दिल्या जातील. त्या 24 बाईक म्हणजे येणारे 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान ती स्पर्धा असेल, ती स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर चषक म्हणून त्या स्पर्धेचं नामकरण आहे. आर्यम मुरबी यांच्या वतीने, आर्यम एसके वायसीसी मुरबी यांच्या वतीने मोंटी पाटील आणि दिनेश ठाकूर एक अतिशय बिग सपोर्टिंग आहेत. तर प्रशांत ठाकूर आणि रोशन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. ओ इथे पहा महत्वाचा फटका होता, कारण त्याचा असंच आहे मागच्या बॉलवर तुमच्या संघाचा सर सेनापती बाद झालाय आणि अगदीच नेक्स्ट बॉलवर कोणत्याही प्रकारचा प्रेशर मात्र न घेता बॅट्समन आदर्श घरत याच्या बॅटमध्ये येतोय. या इनिंगचा पहिला षटकार आणि एकूण धावसंख्या तब्बल पोहोचली आहे ती 24 षटक क्रमांक सुरू आहे. तिसरा आणि वेलकम सिक्सर तिसरा गोलंदाज वापरला गेलाय तो दिलीप पाडेव. हॅलो, तर याच दरम्यान या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होत आहे पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय प्रवीण शेठ पाटील इथे येत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान PTCचे फाउंडर संदीप वासकर यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि उमेश पाटील या तिन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आत्ताच इथे किरण गावडे आणि जयवंत बावडे या तिन्ही व्यक्ती दोन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही
बापडे या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचं आम्ही स्वागत करतो या व्यासपीठावरती। आमचे गोल्डन मॅन अनिकेत म्हात्रे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आम्ही इथे करतोय। आमचे हेवन महाराज इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। या व्यासपीठावर पाहुण्यांची मंदी आली, आपल्याला पाहायला मिळते प्रचंड गर्दी। या प्रचंड खरं तर प्रेम आयोजकांवर असेल, त्यांचं प्रेम क्रिकेटवर असेल, त्यांचं प्रेम अलवल पाहायला मिळते, त्यांची उपस्थिती आहे। सर्वांचं आपण पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करूया। आणि नुकतेच आमच्या समवेत खरं तर लाईव्हच्या माध्यमातून जे नवीन जोडलेले प्रेक्षक आहेत त्यांच्या माहितीसाठी आपण सांगूया की आपण सामना पाहत आहे तो सेमीफायनल क्रमांक 1-2 संघ तुल्य पण आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो KPC इनामपुरी आणि एका बाजूला रिची 11 वाघेश्वर देसाई हा संघ। फलंदाजी करणारा संघ करतातच KPC इनामपुरी हा संघ। पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 9, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 8, तिसरा षटक प्रगतीपदावर असताना आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय तो पहिल्याच चेंडूवर आक्रमक पवित्रा 6 सुरुवात केली होती, 25 पोहोचली आहे आणि आता मात्र दुसरा गोलंदाज तिसरा गोलंदाज वापरला गेलाय या इनिंगमध्ये। ओ पहिल्याच बॉलवर जोर कस लगावला फटका, विल इट बी एबल टू टेक दी कवरेज, येस इट इज, वन बाउंड ओवर दी डीप काबू कॉर्नर रिजन फॉर फर्स्ट फोर ऑफ द इनिंग बाय मिस्टर तुषार पाडेव। या चार धावणं एकूण धावसंख्या पोहोचली ती तब्बल 29 पोहोचली, 29 ही धावसंख्या। आता धावसंख्येला थोडासा आकार आलाय, इथून पुढे अशा प्रकारच्या मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवावं लागेल गोलंदाजांना। थोडंसं मात्र मार्गदर्शन करत असताना टीमचे कॅप्टन, टीमचे लीडर, टीमचे मेंटोर आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला बॉल षटकार गेला, त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल धाव आली, स्ट्राईक जशी रोटेट झाली, स्ट्रायकर एंडवर तुषार पाडेल आल्यानंतर त्याच्या बॅटमध्ये पहिलाच चौकार आले दिलीप पाडेल यांची। मागच्या मॅचमध्ये मॅचचे हिरो ठरले होते, चांगली गोलंदाजी त्यानं केली होती, 2 षटकं फेकली होती, 2 षटकांमध्ये अगदी इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल फेकत असताना आपल्या संघाला तारलं होतं। परंतु या मॅचमध्ये नवीन कंडिशन, नवीन ॲटमॉस्फिअर, नवीन सिच्युएशन आणि नवीन फलंदाज असताना मात्र एक वेगळं कॉम्बिनेशन मात्र निर्माण झालं आणि नवीन ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल। गोलंदाज मात्र दिलीप पाडे यांच्याकडे जबरदस्त क्रिकेटचा अनुभव आहे आणि आता यंग टॅलेंट मात्र थोडासा हवी होताना आपल्याला पाहायला मिळेल। ओ इथे देखील जोरकस मारायचा होता, पहा चेंडू जसा पडला अगदीच कुलदीप यादवची देखील आठवण आली, व्रेस्ट फिंगर्स रोल करत असताना हलकत असताना किंचितचा डिव्हिएट केला, बॉलला टर्न करत असताना उजव्या त्याच्या या फलंदाजाला चकवत फसवत चेंडू मात्र उजव्या अंगानं काढलाय, डॉट आलोय डॉट बॉल न। पुन्हा एकदा पहा इथे सुद्धा डॉट बॉलची संधी होती परंतु यष्टीरक्षक करतोय चूक, पंचांकडे जरूर आमचं लक्ष असेल। बायच्या स्वरूपात ही धाव मिळाली की लेग बॅटचा कडा लागलाय, बॅटचा कडा लागल्यानंतर मात्र ही धाव मिळते, एक स्ट्राईक तर रोटेट होईल, अंतिमच्या बॉलवर धाव मिळते, एक षटक क्रमांक 3 झाले संपन्न आणि आफ्टर 3 ओव्हर्स वी आर सीइंग 31 ऑन द स्कोरबोर्ड। हॅलो, तसेच आमचे जगदीश ठाकूर मुरबी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, मुरबी गाव कमिटीचे अध्यक्ष आहेत, तर स्वागत आहे जगदीश तुमचं देखील। प्रेम ठाकूर शिवसेनेचे एक युवा नेतृत्व, तुमचं देखील स्वागत आहे। आपण पाहतोय व्यासपीठावरती आमचे अनिकेत म्हात्रे गोल्डन मॅन, तसेच प्रशांत ठाकूर आत्ता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्याचप्रमाणे आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक प्रवीण शेठ पाटील आणि आपल्या महाराष्ट्रामधील एक नामवंत गायक आमचे राजा आदईकर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण या व्यासपीठावरती करतोय। उपस्थित सर्व मान्यवर या सामन्याचा मनमनात आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। मैदानामध्ये आपण पाहताय ड्रिंक्स ब्रेक झालाय, जिथे आपण पाहताय काही एक 35-40 सेकंदांचा हा टाइम लिमिट आहे आणि त्या टाइम लिमिट नंतर आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये टर्न करणार आहोत। येस, तर नक्कीच आमचे अनिकेत म्हात्रे गोल्डन मॅन यांचा आपण सत्कार इथे घेतोय, कारण प्रिया अनिकेत म्हात्रे आमचे गोल्डन मॅन यांचा इथे सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती।
ज्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आहे, तर गुरुशेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय। तुतारी वादनाने आणि डोक्यांवरचा त्यांचा फेटा पाहून खरं तर आपली परंपरा जपण्यासाठी आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न यशस्वीरित्या आपल्याला पार पडत असताना पाहायला मिळतोय। तसेच परम पाटील बेलापूर छोटा पॅकेट बड़ा धमाका असं म्हणतात, तर त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। परम पाटील आणि रुपेश खरत होऊया परम पाटील यांच्या सत्काराकडे। रुपेश घरत या आपण देखील, तर दिनेश ठाकूर यांचं देखील इथे आगमन झालंय। 24 बाईकची स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान मोंटे आणि दिनेश ठाकूरचं असेल, तर रुपेश घरत यांचा सन्मान होतोय। तर वळी आपण पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स नितेश भोईर ओर्थ विकेट ना या आलेला पहा कोळवट टप्प्याचा बॉल आहे, जिथे आपण इनफील्ड मध्ये कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक होते, जिथे धाव मिळेल फक्त एक आणि सिंगल डबल्स ना धावपळ पुढे हलवत असताना आपल्याला पाहायला मिळतं। दोन्ही फलंदाज एकूण धावसंख्या पोहोचली ती 3/3 आणि षटक क्रमांक सुरू होते 14। बादल म्हात्रे हा एक सुपरिचित आणि असा वेल फेम मध्ये असलेला गोलंदाज 4 क्रमांकावर येतोय। 2 चेंडू फेकले, 2 धावा त्यानं खर्च केल्या, चांगली गोलंदाजी सुरुवात झाली आहे। ओ इथे बॅटचा कडा मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक फॉरवर्डमध्ये येतील आणि कोणती चूक न करता जेल टिपला गेलाय। फलंदाज क्रमांक 2 आदर्श घरत याला मात्र परतावून लावलंय आणि पहिलं यश प्राप्त करत असताना बादल म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण देसाई टीम थोडंसं सेलिब्रेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। मिस टायमिंग स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक कोणती चूक न करता या मात्र कॅचला अगदी सहजतेने झेल पकडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय त्या ॲक्षन रिप्लेच्या माध्यमातून। आणि आपण पाहताय षटक क्रमांक 4 फलंदाज क्रमांक 2 परतलाय। वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला तर वैयक्तिक एक चांगली धावसंख्या रचत असताना आपल्याला पाहायला मिळाला तो आदर्श घरत अर्थातच KPC इनामपुरी या संघाचा सलामीचा फलंदाज। 12 चेंडूमध्ये त्याने 21 धावा अंकित केल्या। तो सिप पटेल आहे क्योंकि आपकी कमी थोडीशी निकू म्हात्रेने पूरी की ती। तो सिप पटेल आणि निकेश म्हात्रे स्टार उभे सर्वांचा एक अतिशय चांगलं योगदान, म्हणजे जहीर असतील, सोहेल असतील, एक चांगला सपोर्ट। विवेक म्हात्रे मात्र आता येतात, थोडेसे बिझी होते। यस निकेश, येस आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतो। देसाई संघ थोडासा कमबॅक करतो, ओ इथे काय घडलं पहा आणि या चकमकीमध्ये बाईच्या रूपानं मात्र या 4 धावा मिळतील, जिथे फलंदाजानं चेंडू अगदी सहजतेनं सोडून दिला होता। विकेट किपरनं अगदीच मात्र कोणत्याही प्रकारचा पकडण्याचा प्रयत्न न करता मात्र त्यांना डिफेन्सिव्ह पवित्र्यानं पहा आपण स्क्रीनवर पाहू शकताय अंतिमच्या टप्प्यामध्ये मात्र चकमक पाहायला मिळाली आणि त्याला फसवून चकवून चेंडू गेला सीमारेषेकडे आणि येईल हा अगदीच आपण पाहताय बाईच्या स्वरूपातला चौकार प्लस 1 व्हाईटच्या स्वरूपात धाव मिळेल। एकूण 5 धाव मिळाल आणि एकूण धावसंख्या पोहोचली तब्बल 38। आता धावांना आकार आलाय, बैठा फटा सजवायचा मनसुबा पहिल्यांदाच त्यानं ठरवलं होतं, माइंड सेट होतं, धाव मिळाली फक्त 1 या एका धावण एकूण धावसंख्या पोहोचली 39। षटक क्रमांक सुरू होते 14। बादल म्हात्रे या षटकामधील अजूनही चेंडू शिल्लक असतील ते 2। तर बघा वैभव भाई पाटील देसाई यांच्याकडून देसाई संघाला विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे। वैभव भाई पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000 नक्कीच। आणि ही विकेट हॅट्रिक कारण नेक्स्ट बॉलरला मात्र संधी उपलब्ध असेल कारण या षटकामधील फक्त 2 बॉल अजूनही शिल्लक असतील। अंतिमचा बॉल आता शिल्लक राहणार आहे, पंचांकडनं थोडीशी अफील केली आहे परंतु चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही असंच मात्र कुठंसं जेस्चर पाहायला मिळते, परंतु दोन्ही पंच थोडीशी सल्ला मसलत चर्चा करतील आणि आफ्टर चर्चा आफ्टर डिस्कशन वी विल कम टू द कन्क्लुजन वेदर इट वॉज बॅट टच अँड गॉन टुवर्ड्स द विकेट कीपर ऑर इट वॉज जस्ट गॅप बिटवीन बॅट अँड पॅड। येस चर्चा झाल्यानंतर आपण पाहू शकताय काही क्षणामध्येच प्रलंबित निर्णय मात्र पंच जरूर आमच्यापर्यंत पोहोचवतील। रवी पाटील सर पंचांच्या भूमिकेमध्ये इट्स नॉट आउट अँड दॅट्स अ डॉट बॉल, डॉट बॉल बिंदी गेंद डॉट बॉल नंतर अंतिमचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज बादल म्हात्रे
तयार असतील आता अंतिमच्या बॉल मध्ये किती धावा येतील समोर फलंदाज तितक्याच ताकदीचे आहे ज्याने सुरुवात चौकारने केली होती तो तुषार पाटील वैयक्तिक सहा या धावसंख्येवर तो अजूनही खेळ करतोय स्ट्रायकर एंडवर आहे चौथ्या षटकामधील अंतिमचा बॉल शिल्लक असताना आपण पाहूया या षटकामध्ये या अंतिमच्या बॉलवर धावा किती येतील स्विच केला आहे स्विचचा चांगला प्रयत्न परंतु मिसलामिंग स्ट्रोक आहे डीप मध्ये आहे तिथे क्षेत्ररक्षक डीप कवर्स मध्ये धाव मात्र एकच मिळाली दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाही अंतिमच्या बॉलवर धाव मिळते एक आफ्टर फोर ओव्हर्स वी कॅन सी 40 ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ टू विकेट्स चाळीस धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच केपीसी इनामपुरी हा संघ फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आरसी आणि की रिची इलेव्हन वागेश्वर देसाई हा संघ प्रतिस्पर्धी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी करत असताना देसाई संघाने सुरुवात मात्र आपण पाहतोय की सिंगल डिजिटनं गेली होती पहिल्या षटकामध्ये 9 दुसऱ्या षटकामध्ये धाव आल्या होत्या 8 तिसऱ्या षटकामध्ये मात्र डबल डिजिटमध्ये धावसंख्या आली 13 चौथ्या षटकामध्ये थोडीशी सरासरीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली बादल म्हात्रे याने ते षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये धावा आल्या 9 एकंदरीत 4 षटकांचा खेळ झाला 24 बॉलमध्ये धावा अंकित केल्या गेल्या त्या 40 अगदी 10 सरासरीनं ही धावपळ पुढे सरकत असताना मात्र अशीच सरासरी पुढे येत राहिली तर पाचव्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या आपल्याला 50+ जरूर पाहायला मिळेल परंतु या अंतिमच्या षटकामध्ये किती धावा येतील देखील पाहण्या योग्य असेल जर आपण पाहताय 10 ही सरासरी जर मेंटेन केली तर परफेक्ट 50 धावा धावपळकावर आपल्याला पाहायला मिळेल पहिल्याच मॅचमध्ये 33 धावा डिफेन्स करणारा संघ अर्थातच आपण पाहतोय टीम लिडिंग बाय मिस्टर अंगद पाटील इनामपुरी हा संघ या मॅचमध्ये जर का किमान या षटकामध्ये 6-7 धावा जरी आला ना तरी मॅचमध्ये मात्र मी म्हणेन एक चांगली रंगत भरण्याची ताकद आणि कोणत्याही क्षणाला कमबॅक करण्याची ताकद आणि गोलंदाजांचा विचार केला तर क्वालिटी बॉलिंग अटॅक असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच केपीसी इनामपुरी हा संघ ज्या संघामध्ये 12 चेंडू 2 स्पेल हे अंगद पाटीलचे मात्र महत्त्वाचे असणार आहेत पुन्हा एकदा एक्सपिरियन्स वापरलाय पहिल्याच बॉलवर खराब शॉट सिलेक्शन पाहत असताना आपल्याला पाहायला मिळते इम्प्रोवायझेशनचा वापर करत असताना एक्झिक्युशन तितकंसं होत नाहीये पूर्वार्धात मध्ये अक्रॉस द लाईन गेले अगदी उजव्या अष्टीच्या बाहेर गेल्यानंतर मात्र गोलंदाजानं त्याला घेरलं गेलं अगदीच आपण पाहतोय मिडल अँड लेग स्टंपला चेंडू रिलीज झालाय तोही यॉर्कर बॉल आणि अगदीच बेस डिसलॉज होत असताना विकेट मात्र इथे उद्ध्वस्त केली गेली आणि फलंदाज क्रमांक 3 इथे तुषार पाडेल मात्र अगदीच आपण पाहतोय जिथे इनिंग एक्सलरेट करायची गरज होती आणि मोक्याच्या महत्त्वाचा फलंदाज जो सेट झाला होता तो फलंदाज मात्र परतला गेलाय 6 बॉलमध्ये त्यानं धावा अंकित केल्या त्या फक्त 7 अगदीच 100 स्ट्राईक रेटनं धावा मात्र बॅटच्या स्वरूपात त्याच्या पाहायला मिळाला बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन देत असताना आता नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 आपल्याला पाहायला मिळतं मात्र विकेट उद्ध्वस्त केली गेली गोलंदाज दिलीप पाटील याला मिळते पहिलं यश स्टेप आउट केलंय मिस जजमेंट झालंय आणि अगदीच हा देखील मला वाटतंय दुसरी विकेट प्राप्त करत असताना दिलीप पाटील हा एक्सपिरियन्स खेळाडू आज आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये यंग टॅलेंटवर मात्र प्रभावी त्यांच्या समोर प्रभावी मारा करत असताना आपल्याकडे असलेली गुणवत्ता आपल्याकडे असलेलं पोटेन्शियल आपल्याकडे असलेली बोटांवरची जादू अर्थातच कल्पकतेच्या जोरावर आज बुद्धिमत्तेच्या जोरावर मात्र त्यानं एक चांगला खेळ साकारलाय 2 गडी बाद केलेत आणि 2 गडी बाद करत असताना नेक्स्ट बॉल वुड बी फ्री हिट हॅट्रिक बॉल येस करेक्टिंग द वर्ड हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये आपण जरूर एक विकेट हॅट्रिक पाहिली आहे आज आपण पाहताय सकाळच्या सत्रामध्ये अंगद पाटीलचं ते षटक मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि आज आपण पाहताय दिलीप पाटील नेक्स्ट बॉल हॅट्रिक बॉल असेल दिलीप पाटील तयार असतील परंतु कोणता प्रकारचा बॉल हाताळेल व्हाईट यॉर्कर चेंडू फेकेल गुडलेन स्पॉटवर चेंडू रिलीज करेल की मात्र ओव्हरपिच चेंडू फेकून गोलंदाजाला इन्व्हाइट करेल लेट कम and show your stroke kunal padil mazboot banda mangada madhe zabardast taqat hai chendu range madhe ala tar kontyahi kopryala shatkar lagavnyachi kshamata aslela ha khelaadu hai kunal padil on strike hat trick ball pahilas ball la ithe hatalat astana chendu hawe madhe lack of elevation lack of distance lack of power एव्हरीथिंग वॉज मिसिंग इन द स्ट्रोक आणि आपल्याला पाहायला मिळते कुणाल पाटील या फलंदाजाला देखील परतावं लागले इट्स अ फर्स्ट हॅट्रिक ऑफ द फायनल डे आपण पाहताय अंतिमच्या टप्प्यामध्ये दिलीप पाटील या गोलंदाजानं मात्र पहिली विकेट हॅट्रिक संपादित केली आहे येस आणि देसाई गावचे वैभवजी पाटील साहेबांच्या वतीनं या विकेट हॅट्रिकसाठी मात्र
कैश प्राइस 2000 रुपये मात्र जमा झाले आहेत. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर दिलीप पाटील. सुपर बॉलिंग. आम्ही प्रेक्षकांना जरूर विनंती करू या गोलंदाजासाठी. 40+ आणि एक्सपिरियन्स असा गोलंदाज यासाठी मात्र जरूर टाळ्यांच्या गजरांना आपण स्वागत करूया, कारण पहिली विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. दिलीप पाटील सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. तीन चेंडू अगदी वेगळ्या धाटणीत ते फेकले गेले आणि तीन चेंडू हाताळत असताना मात्र फलंदाजानं दमछाक झाली आणि तिन्ही चेंडू मात्र तीन फलंदाज त्यानं बाद केलेत. ओ इथे मात्र बॅकफुटवर हलक्या त्यानं डिफेन्स केला या बॉलला. पंच केलेल्या बॉलवर धाव मिळते. फक्त एक चौथं पाचवं षटक कसं असावं याचं जबरदस्त उदाहरण सेट करत असताना कॅप्टननं या गोलंदाजावर जबरदस्त विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थ ठरवत असताना आपण पाहतोय चार चेंडूंचा खेळ झाला आणि चार बॉलमध्ये धावा खर्च केले फक्त एक. दोन चेंडू अजूनही शिल्लक असतील. एकूण धावसंख्या मात्र आफ्टर लॉंग टाइम 41 पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. अंतिमचे दोन चेंडू शिल्लक असतील. 41 ही धावसंख्या. ओ बॅकफुटवरनं मात्र जागा बनून चेंडू खेळून काढायचा होता. चेंडू बॅटचा वरचा कडा घेतो आणि जातोय सरळ गळीमध्ये. पहिल्या चेंडूपासून मात्र जो पवित्रा घेतला होता तोच पवित्रा मात्र कायम ठेवत असताना आपल्या नावाचा दबदबा प्रस्थापित करत असताना दिलीप पाटील या षटकामधील चौथी विकेट प्राप्त करतोय आणि काय बॉलिंग साकारली आहे. सुपर बॉलिंग. देसाई संघ अगदी सहजतेने या मॅचमध्ये शिरकाव करत असताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्यांना माहिती आहे अंगद पाटील आणि त्यांच्या टीमकडे गोलंदाजांचं अस्त्र. खरं तर आज चांगली बॉलिंग सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आपण पाहिली आणि म्हणूनच की काय अजूनपर्यंत जसे गडीबाद झाले तितकंसं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळत नाही. अगदी शांत संयमी डोक्यावर मात्र बर्फ ठेवून हा खेळ सुरू आहे. डावखुऱ्यातचा गोलंदाज सातत्यानं चांगली कामगिरी बजावत असतात आपण पाहत असतो. भारतीय संघाचा कुलदीप यादव याची आठवण करून देणारी ही वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जिथे 4 ते 5 पावलांचा छोटासा रणअप लेफ्ट आर्म उर्दू विकेटने येत असताना अंतिमचा बॉल शिल्लक आणि धावसंख्या झाली ती फक्त 41. अंतिमचा बॉल सुद्धा येईल ऑलमोस्ट डॉट बॉल होता, परंतु बायच्या स्वरूपात जरूर एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होतोय. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात ही दुसरी धाव सुद्धा अंकित केली गेली आहे आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद आफ्टर 2 आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांचा खेळ झालाय संपन्न आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 43 आणि जिंकण्यासाठी 44 धावांचा टार्गेट इथं सेट केलंय. चेंडू असतील 30 आणि धावा काढायचे आहेत ते 44 आणि इथे या 44 धावा मात्र कशा काढल्या जातील जरूर मायक्रोफोनवर आम्ही परिवर्तन करणार आहोत. तत्पूर्वी आपण मान्यवरांचा सन्मान आणि विशेष सत्कार आपण करूया, कारण मान्यवरांचा महत्वाचा वेल या स्पर्धेला देखील लागलाय. स्पर्धेची एक वेगळी चर्चा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आणि प्रत्येकाला खरं तर प्रेमानं आपल्यासं करणारं हे दोन व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहताय. यस, आम्ही सत्कार समारंभ सोहळ्याकडे बोलतोय. माझी नगरसेवक यंग जनरेशनला लीड करत असताना आम्ही सातत्यानं त्यांच्या माध्यमातून समाजसेवेचं कार्य ज्यांनी हाती घेतलंय प्रवीण शेठ पाटील साहेबांना आम्ही विनंती करू आपण यावाच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आम्ही हा सन्मान करतोय. नगरसेवक कमी वयामध्ये समाजचं धोरण ज्यांनी हाती घेतलं, त्याचबरोबर दिवाले गावचे दिनेश कोळी साहेबां शुभ आगमना. हॅलो हॅलो हा त्यांच्या समवेत किशोर कोळी साहेबांचा सुद्धा आपल्याला या स्पर्धेसाठी मात्र शुभ आगमन पाहायला मिळते. आपण स्क्रीनवर पाहता प्रवीण शेठ पाटील माजी नगरसेवक यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक वेगळा आकार देण्यात आला. तदनंतर PTC लाईव्ह टेलिकास्टचे प्रॉपरायटर संदीप वास्कर साहेबांना विनंती करू की यावा आपण पुढे. आपला सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय. संदीप वास्कर साहेबांचा सन्मान या व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ सिम्बॉल ऑफ लव्ह अँड अफेक्शन, त्याचबरोबर माईची ही उबदार शाल परिधान करत असताना त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह पुरस्कृत करून आम्ही हा सन्मान या व्यासपीठावर करतोय. संदीपजी वास्कर साहेबांचा सन्मान या व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी ही खरं तर तुतारी वादक आणि त्याचबरोबर डोक्यांवरचा हा फेटा आम्हाला जरूर प्रतिबिंब आठवलं आणि आज प्रत्येक पाहुण्यांचा इथे मात्र यथोचित सन्मान आपण पाहतोय.
हलो किरण गावडे यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। या संदेश तो दुसरा माईक घे। हलो यस आपण पाहतोय इथे व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं आगमन सन्माननीय। यस बघा इथे मान्यवरांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतं। खऱ्या अर्थाने कोण आला ही चर्चा होता, परंतु या व्यासपीठावरती ते हॅलो तर बघा आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती, कारण जेव्हा जेव्हा हा व्यक्तिमत्व कोणत्याही कार्यक्रमाला जातो त्यावेळेला मात्र त्या कार्यक्रमाची शोभा वाढत असते। तर कल्याण डोंबिवलीचे आदरणीय महेशभाई पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। कैलाशेठ म्हात्रे आणि गुरुशेठ म्हात्रे यांच्या स्पर्धेला त्यांची उपस्थिती इथे लाभते। तर महेशभाई पाटील साहेब तुमचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय या व्यासपीठावरती। हॅलो 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 अंगद पाटील महेश पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। साहेब खूप खूप धन्यवाद तुमचं, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो। फटाक्याच्या आतषबाजीने त्यांचा इथे सन्मान केलाय। पुढची सेमीफायनलचा टॉस मी करण्यासाठी विनंती करेन दोन्ही संघ नायकांना की यायचं आपण। संकेत पाटील आणि रोहन मुरबी आर एम एस के वाय सी सी मुरबी विरुद्ध कैलासवशी अरुण स्पोर्ट क्लब रुंजन या दोन संघांमध्ये बिग फाईट सेकंड सेमीफायनल। नक्कीच, पण ही पहिली सेमीफायनल फार महत्वाची आहे। वैभव भाई पाटील देसाई यांच्याकडनं लगातार 3 चौकार आणि चौकारासाठी 1000 रुपये आणि लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी अनाऊन्स करण्यात आलेलं आहे। एक जबरदस्त टूर्नामेंट कैलासदादा म्हात्रे आणि त्यांच्या आई युवा ग्रुपनं आयोजित केलेली ही एक अतिशय चांगली स्पर्धा। आणि या स्पर्धेला आपण बघतोय बरीच मान्यवर मंडळी या मैदानावरती आणि या व्यासपीठावरती आपण बघितलेले आहेत। आणि तसं बघायला गेलं तर ही पहिली सेमी यस। तर अनिल भोईर आणि अभिजित राऊत हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अंगद पाटीलचा हा चेंडू या वेळेला मात्र वाईट पडतो। पहिल्या चेंडूवरती अंगद पाटीलनं फार चांगला चेंडू फेकला होता। मोरेश्वर पाटील आणि आकाश पाटील ही देसाई रिची 11 देसाई टीमची सलामीची जोडी मैदानावरती। अनिल भुईर आणि अभिजित राऊत यांना विनंती आहे की या आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे। अंगद पाटील पुन्हा एकदा थोडीशी दिशा भरकटतो, एक चांगला नावाजलेला गोलंदाज, पण या मॅच मध्ये कुठेतरी थोडासा दडपण त्यांच्यावरती पाहायला मिळते। दोन चेंडू त्याने फेकले, दोन्ही चेंडू वाईट फेकले। पहिला चेंडू सुरेख टाकला होता, त्यानंतर दोन चेंडू वाईट फेकले। अंगद पाटीलने जिंकण्यासाठी गरज आहे ती मला असं वाटते 45 धावांची, 30 चेंडू आणि 45 धावा। अंगद पाटील अंगचा चेंडू जोरदार अपील या ठिकाणी केलं जात आहे मेन अंपायर। निको म्हात्रे आणि जावेद फरीद सर हे दोन पंच या ठिकाणी फार चांगलं काम करतात। याच्या अगोदर सुनील पाटील आणि रवी पाटील या दोन पंचांनी फार चांगलं काम केलं। आमचे संदीप पाटील यांनी या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान दिलंय, टीम असतील त्यानंतर सगळ्या टुर्नामेंटमध्ये सगळ्या टीम्सला 5-5 षटकं कशी खेळता येतील आणि एक चांगलं नियोजन त्यांच्या माध्यमातनं या स्पर्धेमध्ये बघायला मिळालं। इथे चांगला चेंडू बॅकफुटला आले, सुंदर फटका होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं। या चेंडूवरती एकच धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीनं
धावफलकावरती धावा आहेत, त्या तीन धावा 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर याच दरम्यान आमचे ओवे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच हरीश शेट म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आपण करतोय. कारण व्यासपीठावरती आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीचे एक खूप मोठं नेतृत्व आहेत, महेशभाई पाटील नगरसेवक यांचं इथे आगमन झालेलं आहे, समाजसेवक सुनील नलावडे साहेब, त्याच दरम्यान सागर चौधरी सरपंच टिटवाला. इथे चांगला फटका लगावलाय, क्षेत्रक्षक येतोय पण चेंडू मात्र या वेळेस सुटतोय. चार धावांसाठी खणखणीत चौकार बघायला मिळाला या फलंदाजाच्या बॅट मधनं, आणि 45 धावांचा पाठला करताना एकूण धावा झाल्यात त्या 7 धावा. वैभव भाई पाटील देसाई यांच्याकडनं लगातार 3 चौकारांसाठी 1000 रुपये आणि लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी अनाऊन्स करण्यात आलेलं आहे. एक चांगली स्पर्धा आहे. कैलास शेट म्हात्रे यांच्या वतीनं ही आयोजित केलेली अतिशय मोठी स्पर्धा. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि बरेच मान्यवर या व्यासपीठावरती आपण पाहताय. इथे मात्र बॅट टॉपिच घेतलाय चेंडून आणि फलंदाज मात्र बाद होईल. अंगद पाटीलनं मिळवली एक महत्वाची विकेट, एक महत्वाचा धक्का मिळालाय तो फलंदाजी करणाऱ्या रिची 11 देसाई टीमला. हॅलो. तर याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे जगदीश ठाकूर मुरबी, प्रेम ठाकूर मुरबी यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. जगदीश या. सगळ्या पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी होतंय पण मॅच तेवढीच महत्वाची. तर याच दरम्यान उपस्थित आता ज्यांचं इथे आगमन होत आहे पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील साहेब घोट यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो या व्यासपीठावरती. टीएन साहेब स्वागत आहे तुमचं या व्यासपीठावरती. तर बघा रिची प्रतिष्ठान संघ इथे खेळतोय, तर कोणत्याही खेळाडूने जर लगातार 3 षटकार ठोकले तर त्याच्यासाठी महेश पाटील यांच्याकडून 5000 रुपये दिले जातील. तर बघा सुवर्ण संधी आहे. विद्यमान नगरसेवक महेश पाटील साहेब इथे आलेत आणि त्यांनी देखील हा बक्षीस लावलाय, परंतु संघर्ष अभिषेक इनानपुरी संघासमोर आहे, खूप मोठा चॅलेंज आहे. चांगला फटका पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून गोळीच्या वेगाने चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जाईल आणि खणखणीत चौकार या चेंडूवरती मिळतोय तो रिची 11 देसाई टीमला. जिंकण्यासाठी गरज आहे ती 11 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे 33 धावा अजूनही जिंकण्यासाठी करायच्या आहेत. पहिला षटकाचा खेळ इथे मला असं वाटतं संपला आणि 11 धावा धावफलकावरती आल्यात. येस. तर व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सन्माननीय आपण स्टॅन पाहतोय, स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्टॅन आणि विश्वनाथ शेठ ठाकूर यांचे सुपुत्र प्रशांत शेठ ठाकूर मुरबी. तर मी प्रशांत शेठ ठाकूर यांना विनंती करेन की या आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. प्रशांत शेठ ठाकूर मुरबी आणि ज्यांच्या माध्यमातून येणारे 19 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान एक मोठी स्पर्धा 24 बाईकची स्पर्धा रायगडमध्ये पहिल्यांदा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रशांत शेठ ठाकूर यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. 24 बाईकची स्पर्धा मुरबी मैदानामध्ये RMSK YCC यांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर प्रशांत शेठ ठाकूर यांचा सन्मान इथे केला जातोय. किशोर कोहली दिवाल यांना देखील विनंती करेन की आपण आपला देखील सन्मान स्वीकारायचा आहे. किशोरजी कोहली साहेब या. कारण आज शेवटचा दिवस आहे, पाहुण्यांची खूप मोठी मांदी आली इथे व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. तर जसजसा वेळ आपल्याला मिळतो तसतसा आपण हे सत्कार घेतोय. यस. मॅच स्टार्ट होतोय पुन्हा एकदा बोलूया. या ओव्हर नंतर आपण टॉस कडे जाणार आहोत. बोलूया कॉमेडी बॉक्स अभिषेक पाटील. जबरदस्त मॅच आहे संदीप सर. 11 धावा झाल्यात, 33 धावा
ची गरज आहे. आपण बघतोय अजूनही येणारे 24 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. एक चांगली मॅच तुम्हाला बघायला मिळणार या मॅच मध्ये, एक चांगली लढत बघायला मिळेल यात अजिबात शंका नाही. पहिली सेमीफायनलची मॅच या ठिकाणी बघायला मिळते, इनामपुरी विरुद्ध देसाई गोलंदाज. हा चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू आदळतोय पायावरती, पंचांचा कुठलाही इशारा येत नाही, याचा अर्थ हा चेंडू निर्धाव आहे. एक चांगली मॅच या ठिकाणी सेमीफायनलची मॅच बघायला मिळते. इलेव्हन ओवे यांच्या वतीने आयोजित केलेली, कैलास दादा म्हात्रे आणि गुरु शेठ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेली ही एक जबरदस्त टुर्नामेंट, अतिशय चांगलं आयोजन केली 4 दिवस आणि आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा, पहिली उपांत्य फेरीची लढत. काय चेंडू फेकलाय, काय वेग होता, भन्नाट मारा करतोय गोलंदाज. रिच इलेव्हन वागेश्वर देसाई विरुद्ध केपीसी इनामपुरी, या दोन टीम दरम्यान सुरू असलेली ही लढत आहे. गोलंदाजी करतोय गोलंदाज सचिन म्हात्रे, ज्यानं 2 चेंडू फेकले, एकही खर्च धाव केली नाही. मोरेश्वर पाटील खेळतोय 5 चेंडूंचा सामना, एकच धाव त्यानं केली आहे. तर धाव फलकावरती ज्या धावा आहेत त्या 8.25 सरासरीनं. पुन्हा एकदा काय गोलंदाजी, वाह, तोच टप्पा, तीच दिशा, तोच वेग, पूर्णपणे फसवतोय गोलंदाज सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रेची जी गोलंदाजी आहे, ऍक्शन बघा आपण, फार चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे संभ्रमामध्ये आला फलंदाज. आणि देसाई संघाला जे 44 धावांचं आव्हान सोपं वाटत होतं ते मात्र गोलंदाजांनी थोडस कठीण केलंय की काय सचिन म्हात्रे नाही. सचिन म्हात्रेचा हा चेंडू चांगला फटका, सरळ चालला चेंडू फाईन लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येईल, चेंडू उचलेल फेकेल, तोपर्यंत मात्र या चेंडूवरती धावा किती मिळतील हे पाहणं गरजेचं आहे. एकच धाव मिळेल या एका धावेच्या बरोबरीनं. मोरेश्वर पाटील खेळतायत त्या 2 वरती आणि साथी फलंदाज हितेश भोईर खेळतोय तो आपल्या वैयक्तिक 4 धावांवरती. अभिषेक बघा, मैदान पूर्णपणे भरताना आपल्याला दिसतंय, कारण बिग फाईट सध्या सुरू आहेत आणि शेवटचा मोमेंट, शेवटचा क्षण या स्पर्धेचा येऊन ठेपलाय. तर प्रेक्षकांची गर्दी देखील तेवढीच वाढते. हो नक्कीच, प्रेक्षकांची गर्दी तेवढी जेवढीच मान्यवरांची गर्दी या व्यासपीठावरती आहे. आणि बरेच मान्यवर या व्यासपीठावरती आपण बघतोय, आता महेशभाई पाटील, प्रवीण शेठ पाटील, अशी बरेच दिग्गज मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं कैलास दादा म्हात्रे यांच्या वतीनं आपण स्वागत करूया. आई इलेव्हन ओवेच्या वतीनं, आई ग्रुप ओवेच्या वतीनं त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. या वेळेस मात्र चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सचिन म्हात्रे, कारण इनामपुरी संघाची ताकद आहे ती म्हणजे गोलंदाजी. 44 धावा जरी या ठिकाणी कमी वाटत असल्या तरी जी गोलंदाजी आहे, जो अटॅकिंग मारा आहे, नक्कीच 3 वेळेला या टीमनं 35 धावा डिफेंड केलेले आहेत. त्यामुळे यावेळेस या 44 धावा देसाई सरकार संघ करणार का, याकडे मात्र तमाम प्रेक्षकांच्या नजरा आहेत. गोलंदाज सचिन म्हात्रे. सचिनचा हा चेंडू जबरदस्त सट्टवला, सरळ चेंडू चाललाय पायडीश आणि मिड विकेटच्या वरून, अतिशय देखणा फटका फलंदाज नितेश भोईरच्या बॅटमधन आल्या, 6 धावा. संदीप सर, हितेश, हॅलो. तर या सर, रोंजन टीम कॅप्टन रोहन यायचा पण धावा संकेत इथे आलाय, 18 झाल्यात. आला आला, ओके, येस. तर मी महेशभाई पाटील साहेबांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभास इथे टॉस करायचं, परमेश या आपण देखील. तर पुढची लढत सेकंड सेमी फायनल, कैलासवासी अरुण स्पोर्ट क्लब रोंजन विरुद्ध YCC हर्षा, YCC RMSK, YCC मुरबी, या 2 टीममध्ये पुढची सेमी फायनल आपल्याला इथे पाहायला मिळेल. महेशभाई पाटील यांच्या शुभास हा टॉस होतोय, टॉस जिंकला मुरबी टीम. सध्या निर्णय कळवून यस फिल्डिंग घेतले, तर नक्कीच फलंदाजी करायची रोंजन टीमला याच्या पुढची लढत. बोलूया पुन्हा एकदा अभिषेक पाटील. नक्कीच एक जबरदस्त मॅच, आता सुपर सामना, यातून जो जिंकणार तो पुढे जाणार आणि जो हरणार त्याला किमान 3-2-3-4 यापैकी 3 आणि 4 यापैकी कुठल्या तरी एका क्रमांकावरती समाधान मानावं लागणार. पण कोण जिंकणार, कोण जाणार पुढे या मॅच मध्ये, अतिशय चांगली मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. 44 धावा या ठिकाणी करायच्या असताना 2 षटकांचा खेळ संपलाय, धाव फलकावरती धावा आल्या त्या 18, अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील आणि गरज आहे 26 धावांची. 18 चेंडू 26 धावा. इनामपुरी एक्सप्रेस अंगद पाटील पुन्हा तयार. अंगदचा हा चेंडू थोडासा स्लोवर केला, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, पहिली विकेट मिळती आहे, पहिला हादरा
दुसरा हादरा या वेळेला मिळतोय तो गोलंदाज अंगद पाटील कडून टीम रिची 11 देसाई टीमला. फलंदाज ज्या ठिकाणी बाद झाले ते मोरेश्वर पाटील, हा दुसरा हादरा म्हणावा लागेल. 18 धावा असताना अजूनही चेंडू शिल्लक असतील 17, पण गरज आहे 26 धावांची. अभिषेक नक्कीच पाहतो आपण जो इंदानपुरी संघ खेळतो या संघाने प्रत्येक सामना चित्ततरागक पद्धतीने जिंकलाय. पहिला जर दिवसाचे पाहिले गेले तर 34 धावा देखील त्यांनी डिफेन्स केल्या, त्याच्यानंतर आज सकाळी 37 धावा देखील 5 षटकांमध्ये त्यांनी रोखल्या. म्हणजे डिफेन्स करताना अप्रतिम प्रयत्न त्यांचे होतात आणि इथपर्यंत ते अतिशय चांगला खेळ करत पोहोचलेत. तर आमचे गजानन शेठ पाटील, परेश शेठ म्हात्रे, जगन्नाथ शेठ म्हात्रे आणि मारुती शेठ पाटील, परशुराम पाटील हे आले असतील तर या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. कारण ज्यांच्या माध्यमातून KPC इंदानपूर यांच्या माध्यमातून इंदानपुरीच्या मैदानामध्ये 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान एक मोठी स्पर्धा 32 संघांची आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच या ठिकाणी ही मॅच तेवढीच ताकदवान बघायला मिळते जिथे अंगद पाटील, जरा वेळ घेऊ नका प्लीज, यानंतर अजून 2 मॅच बाकी आहेत. एक फायनल मॅच आपल्याला खेळवायची आहे, यानंतर अजून एक सेमी फायनल होणार आहे. मुरवी टीम पुढे गेलेली आणि त्यांच्या बरोबर खेळतील ते मला असं वाटतंय मुरबी आणि रोहिंजन या 2 टीम आता यानंतरची दुसरी सेमीफायनलची मॅच खेळतील. टॉस जिंकलेला आहे या पुढच्या मॅचमध्ये मुरबी टीमनं, पण ही मॅच मात्र महत्वाची आहे. अंगद पाटील पुन्हा तयार आहे. अंगदचा चेंडू बॅकची कडा घेऊन जातोय का हे पाहणं गरजेचं आहे. चोरकस अपील केला जातोय पंचांकडे, परंतु मला असं वाटतं इथे बॅटची कडा घेऊन गेला चेंडू आणि फलंदाज अजून एक बाद झालाय. पाणी तीन चार बॉल आहे, चार बॉल ओके. अंगद पाटील इनामपुरी टीमची ही ताकत आहे गोलंदाजीची. आपण अगोदर म्हणालात की 33-35 धावा या टीमनं डिफेंड. अभिषेक बघा आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय कल्याण डोंबिवलीचे एक आधारस्तंभ म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये आणि नगरसेवक आहेत, बरेच समाजकार्य महेश पाटील साहेबांच्या माध्यमातून होत असतात. तर महेश पाटील तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि महेश पाटील साहेबांना विनंती करतोय की या आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो महेश पाटील साहेबांसाठी ज्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. I-11 OVA आयोजित आई चषकामध्ये कैलाश म्हात्रे, गुरुशेठ म्हात्रे यांच्या शुभास्ते हा सन्मान इथे केला जातोय या व्यासपीठावरती महेश पाटील साहेबांचं. कारण फटाक्याच्या आतषबाजीमध्ये आपण त्यांचा सन्मान पाहिला, एक बडा स्ताफा आपण त्यांच्या समेत पाहतोय. हा प्रेम आहे, हा जीवाला आहे. हॅट्रिक या ठिकाणी प्राप्त करतोय गोलंदाज अंगद पाटील. शेठ पाटील यांचे या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. सुजितजी नलावडे साहेब आहेत इथे समाजसेवक, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. कारण महेश पाटील साहेबांना नक्कीच इथून पुढच्या प्रोग्रामसाठी प्रस्थान करायचं आहे, त्या अनुषंगाने आपण त्यांचा सन्मान घेतोय. तर सुजितजी नलावडे साहेब, सागरजी चौधरी साहेब आहेत, सरपंच आहेत टिटवालाचे, तसेच प्रदीप पवार खिटकाली आणि आनंद फुलोरे. हॅट्रिक या ठिकाणी प्राप्त केली या मॅचमध्ये गोलंदाज अंगद पाटील. सागरजी या आपण, सागरजी चौधरी सरपंच टिटवाला. प्रदीपजी पवार खेडकाली हे देखील इथे उपस्थित आहेत, या आपण देखील आपला देखील सन्मान स्वीकारायचा. आपण प्रदीपजी या. आनंद फुलोरे यांचा देखील इथे सन्मान केला जाईल.
यस बाकी सन्मान आपण या षटकानंतर घेणार आहोत. आनंद जी आपण यस यस ओ टू अभिषेक पाटील. धन्यवाद संदीप जी. मैच फार महत्त्वाची आहे. सेमीफायनलची मैच या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला फटका जोरकस टाइमिंग चांगलं होतं या वेळेला चेंडूवरती. सरळ चेंडू चालला मिड विकेटच्या मधून सीमा रेषेच्या पलीकडे जातोय आणि या खणखणीत चौकार फलंदाज हितेश भोईरच्या बॅट मधून आल्या. चार धावा एकूण धाव संख्या झाली आहे. 44 धावांचा पाठलाग करताना 23 जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज असेल. अजूनही 21 धावा गरजेच्या आहेत. आपण बघतोय चार विकेटचं पथन या ठिकाणी झालं. कुणाल शेठ पाटील खोनी यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. यस अभिषेक नक्कीच बरेच मान्यवर बरेच पाहुणे त्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. संदीप पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी फार चांगलं म्हणजे स्वागत समारंभाचा कार्यक्रम सुरू आहे. बरीच मंडळी आज या व्यासपीठावरती आपण बघितली. कैलासदादा म्हात्रे यांच्यावरती असते सगळ्यांचं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर सगळे त्यांचे मित्र परिवार या ठिकाणी येताना बघायला मिळतो. ही मॅच चांगली होणार आहे कारण या मॅच मध्ये आतापर्यंत 4 विकेटचं पतन झालंय. गोलंदाजी करतोय अंगद पाटील इनामपुरी एक्सप्रेस. इनामपुरीचा खेळाडू चांगला या वेळेस मात्र फक्त दिशा दिली चेंडूला. थडम्यांच्या दिशेनं चेंडू गेला. एक धाव घेतली गेली एका धावेच्या बरोबरीनं. आता 3 षटक संपलेली आहे. धाव फलकावरती धावा झाल्या त्या 24. आता गरज असेल 12 बॉल आणि 20 धावा. तर आत्ताच या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे समाजसेविका कीर्ती मेहरा मॅडम यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय या व्यासपीठावरती. तर बघा आपले आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालं होतं ते सन्माननीय कल्याण डोंबिवलीचे एक दिलदार व्यक्तिमत्व विद्यमान नगरसेवक महेशभाई पाटील साहेबांचं इथून प्रस्थान होते. धन्यवाद साहेब तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व विद्यमान नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. तसेच आपल्या रायगड नव्हे तर महाराष्ट्राला अभिमान असावा असे अप्रतिम गायक आमचे राजा आदईकर इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करतो आणि त्यांच्या सत्काराकडे नक्कीच आपण या मॅच नंतर वळणार आहोत आणि त्यांचा थोडा गाणं देखील आपण ऐकणार आहोत. वळूया मॅच कडे. एक चांगली मॅच प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळते. 12 बॉल आणि 20 धावांची गरज आहे संदीप सर या मॅच मध्ये कारण इनामपुरी विरुद्ध रिची 11 देसाई या टीम दरम्यान रिची 11 वागेश्वर देसाई विरुद्ध KPC इनामपुरी. 44 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 4 विकेटचं पतन झालंय. पार्टनरशिप जर आपण बघितलं तर रितेश खेळतोय 1 वरती आणि हितेश खेळतोय तो 5 या धावसंख्येवरती. अशी 6 धावांची त्यांची भागीदारी झाली आहे. नंबर 4 वरती येतोय गोलंदाज आदर्श खरात. हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये जर का कमी धावा दिल्या तर ही मॅच सोपी असेल इनामपुरी संघाला. पण या षटकामध्ये एका दोन चौकार आले एखादा षटकार आला तर देसाई टीमसाठी सुद्धा हा सामना खुला होऊ शकतो कारण या मॅचमध्ये आता धावा आणि चेंडू यांच्यामधलं अंतर मात्र 8 वाढलेलं आहे. 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. यानंतर मुरबी टीमची मॅच होईल. त्यांच्यासोबत असेल ती रोहिंजन टीम. यातून जो जिंकेल तो फायनलला पोहोचेल आणि पुढची एक मॅच आहे ज्यामध्ये जो जिंकणार तो फायनलला पोहोचणार. अतिशय चांगली या ठिकाणी टीम व्यवस्था करण्याचं काम नियोजन करण्याचं काम जे जे काम संदीप पाटील यांनी आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे ते सगळं सफल करण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून होतं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ही टुर्नामेंट. या टुर्नामेंटमध्ये अगदी वेळेवरती सगळ्या टीम आणण्याचं काम सगळी मॅनेजमेंट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र संदीप पाटील यांनी. अतिशय त्यांचा दांडगा अनुभव बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा असलेला हा त्यांचा अनुभव आणि त्यामुळे ही अगदी वेळेमध्ये ही ज्या टुर्नामेंटची फायनल होईल यात बिलकुल शंका नसेल कारण ही पहिली सेमीफायनलची मॅच आहे. त्यानंतर एक सेमीफायनलची मॅच होईल आणि त्यानंतर मग अंतिम सामना. गोलंदाज तयार. चाटपी चेंडू हलक्या हाताने फक्त कट केले चेंडूला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. चेंडू येऊन उचलेल तोपर्यंत एक धाव घेतली जाईल एका धावेच्या बरोबरीनं. आता रिची 11 वागेश्वर देसाई टीम पोहोचली ती 26 घरात. तर सांगपाटेचे सन्माननीय अतुल ठाकूर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि याच दरम्यान
प्रशांत ठाकुर मुरबी यांच्याकडून तब्बल या कमिटीसाठी 5000 रुपयाचा डोनेशन इथे पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्रशांत ठाकुर धन्यवाद, खूप खूप आभार तुमचे. नक्कीच बऱ्याच मान्यवरांनी इथे चांगलं योगदान दिलंय, पण इथे मात्र चेंडू सरळ चाललाय तटमॅन आणि गलीमधून सीमा रेषे पलीकडे. हा चौकार कदाचित या मॅच मध्ये घातक ठरू शकतो इनामपुरी टीमला. खांद्याचा उपयोग जास्त केला गोलंदाज आदर्श घरत यांनी, कारण पहिल्या चेंडूवरती एक धाव दिली, त्यानंतर एक धाव आणि आता आलाय चौकार. तर एकूण धावसंख्या झाली ती धाव फलकावरती 44 धावांचा पाठलाग करताना 30 म्हणजे 14 धावांची अजूनही गरज आहे. तर बघा थोड्याच वेळामध्ये धनराज बडे अजिबली यांचा देखील इथे आगमन होणार आहे, तर त्यांचा देखील स्वागत आहे या व्यासपीठावरती नक्कीच केलं जाईल. यस बरेच पाहुणे इथे मात्र जोरकस फटका, चांगला टायमिंग, ताकद चांगली, नजाकत बरा स्ट्रोक, मिडविकेटच्या डोक्यावरनं मारला फलंदाज हितेश भोईरनं खनखणीत षटकार, आणि या सामन्याचं चित्र बदलवलं. कारण या सामन्यात आता एक चौकार आला, एक षटकार आला, एकूण धावा झाल्या 44 पाठलाग करताना 36 जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 8 चेंडू 8 धावा, रिची 11 वागेश्वर देसाई टीम. इनामपुरी टीमच्या गोलंदाजीची ताकद मात्र होती या मॅच मध्ये आपण जर बघितलं तर कुठेतरी संकटामध्ये आणलं या आदर्श घरातनं, ज्याच्या षटकामध्ये धावा आल्यात आतापर्यंत 4 बॉलमध्ये 12 धावा. कैलासदादा म्हात्रे यांच्या या टुर्नामेंटसाठी बरेच मान्यवर या व्यासपीठावरती आम्ही बघतोय, त्याचं कारण त्यांच्यावरती असलेलं प्रेम, त्यांची असलेली मैत्री, आणि या मैत्रीखातीर सगळा मित्र परिवार या मैदानावरती या व्यासपीठावरती येताना बघायला मिळालाय. थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक महेश पाटील, प्रवीण पाटील पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, त्याच्या अगोदर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सन्माननीय बबनदादा पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. अशी बरीच मान्यवर मंडळी आता या व्यासपीठावरती मॅडमही उपस्थित आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया. एक चांगली स्पर्धा या ठिकाणी बघायला मिळते. ज्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्या 11 क्रिकेट संघ ओवे यांनी, अतिशय देखणी ही स्पर्धा. म्हणजे जयेंद्र म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आपण स्वागत केलं पाहिजे. त्यांनाही फार क्रिकेटची आवड आणि ते जोरदार अपील केलं गेलं होतं, परंतु आदर्श घरातनं कम बॅक केलंय. आदर्शनं आता हा चेंडू चांगला फेकला, या चेंडूवरती कुठेतरी थोडासा त्यानं या वेळेला निर्णय बदलवला. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 7 चेंडू 8 धावा हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती जर का चेंडू निर्धाव केला तर इनामपुरी संघासाठी हा सामना सोपा असेल किंवा या मॅचमध्ये फाईट करण्याची संधी असेल. पण या चेंडूवरती जर का रिची 11 वागेश्वर देसाई टीमनं एखादा मोठा फटका मारला तर या सामन्याची आवा पण निघून जाऊ शकते. गोलंदाज आहा, जबरदस्त कमबॅक, चांगली गोलंदाजी, शेवटचे 6 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. आता मात्र या मॅच मध्ये कोण जिंकणार कोण हरणार हे सांगणं कठीण आहे. मॅच चांगली होणार यात मात्र शंका नाही. शेवटचे 6 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. एक अप्रतिम सामना, सेमी फायनलची जबरदस्त लढत, अशाच मॅचेस होणं गरजेचं आहे. हा उपांत्य फेरीचा सामना आहे. तुम्हाला या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर 8 धावा कराव्या लागतील, आणि जर का इनामपुरी संघाला ही मॅच जिंकायची असेल तर या धावा रोखाव्या लागतील. 6 बॉल 8 धावांची गरज आहे. संदीपजी, या स्पर्धेमध्ये आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा जी आपल्या महाराष्ट्राची शान आहे ती शान म्हणजे फेटा बांधून त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं, आणि सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत फेटा बांधून केलं जात आहे. एक चांगली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्याचं काम या आयोजकांच्या वतीने केलं जात आहे. नक्कीच आलेल्या प्रत्येक पाहुण्याला सन्मानित करण्याचं जे काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे, कारण एवढा मोठा मित्र परिवार असणारी व्यक्ती म्हणजे कैलासदादा म्हात्रे आणि त्यांचे सगळे सहकारी. आपण बघितलं आताच जे महेश पाटील आले होते त्यांच्या समवेत तब्बल मला असं वाटतं 20 ते 25 त्यांचा मित्र परिवार, प्रमोद पाटील इथे उपस्थित आहे, तेही बघतायत की यानंतर काय होणार, कारण त्यांच्या टीमची मॅच आहे. त्यांना ते क्रिकेटचे चाहते आहेत, कोणी जिंको त्या खेळ चांगला व्हायला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. पण या मॅच मध्ये काय घडणार, शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 8 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज,
तुषार पाटील मागच्या मॅच मध्ये फार चांगलं काम करणारा हा गोलंदाज या मॅच मध्ये कशी कामगिरी करणार? शेवटचे 6 बॉल आणि 8 डावांची गरज आहे. रिची 11 वागेश्वर देसाई विरुद्ध केपीसी इनामपुरी. चेंडूला वळण दिलाय, स्ट्राईक रुटेट करण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांनी सांगितलं की असं काही करता येणार नाही. इथे चेंडू जातोय निर्धाव. शेवटचे 5 बॉल आणि 8 डावांची गरज आहे. 5 बॉल 8 धावा 12 बॉल 20 धावांची गरज असताना 12 धावा आल्या त्या चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आदर्श घरजच्या तुषार पाटीलवरती विश्वास ठेवलाय. मागच्या मॅच मध्ये तुषारनं मॅच जिंकून दिली आपल्या टीम इनामपुरीसाठी. तोच तुषार पुन्हा एकदा तयार कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. चेंडू काय, चेंडूला वळण देतोय जबरदस्त, अगदी फिरवतोय चेंडूला. फलंदाजाला तो रीड करण्यामध्ये फार अडचणी निर्माण होत आहेत. पंचांनी सांगितलंय की हा लेगबाईचा धाव मिळतीय. शेवटचे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा, एकदम जबरदस्त मॅच. संदीपजी कशी मॅच व्हायला पाहिजे सेमी फायनलची, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे केपीसी इनामपुरी विद्यार्थीची 11 वागेश्वर देसाई या दोन टीम दरम्यान सुरू असलेली ही मॅच. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 4 आणि 7 धावा करायच्या आहेत विजयासाठी. पहिली सेमी फायनल मॅच आई 11 क्रिकेट संघ ओवे यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेमधली पहिली उपांत्य फेरीची लढत आहे. इनामपुरी विरुद्ध देसाई, गोलंदाज तयार. इथे चांगला फटका, सरळ चाललाय चेंडू वॅकंट एरियामध्ये, कोणी तिथे नाही. मिड विकेट सीमारेचे पलीकडे चेंडू, हा हा म्हणता सीमा पार आणि हा चौकार. 4 धावा आल्यात. आता सामना दोन्ही संघांच्या बाजूने अजूनही बॅलन्स आहे मी म्हणेल, कारण 3 धावा करायचे आहेत, 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू आणि 3 धावा, 3 चेंडू 3 धावा. एक चांगली मॅच या प्रेक्षकांना आज बघायला मिळणार. फायनल मॅच मध्ये कोण पोहोचणार? इनामपुरी एक रायगड जिल्ह्यातला संघ आहे, तो दुसरा मला असं वाटतं ठाणे, देसाई म्हणजे ठाणे जिल्ह्यातला संघ आहे. त्यामुळे या मॅच मध्ये आपण ठाणे रायगड असंच बघणं गरजेचं आहे, कारण कुठला जिल्हा आता या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा पुढे झेप घेणार हे पाहणं गरजेचं आहे. देसाई विरुद्ध इनामपुरी, देसाई विरुद्ध इनामपुरी. इथे लोवर फुल टॉस फसला, पण इथे मात्र बॅट्समन बाद होतोय असं वाटलं की गोलंदाज फसेल, पण फलंदाज फसला. शेवटचे 2 बॉल आणि गरज आहे 3 धावांची. आता मॅच मध्ये मजा आली आहे, आता जबरदस्त सामना आहे. या सामन्यामध्ये आता कोण जिंकणार कोण हारणार सांगणं कठीण आहे. सगळ्यांना ती मॅच आजही आठवत असेल, भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान 2 चेंडू 3 धावांची गरज असताना डावकुरे हाताचा फलंदाज ऋषिकेश कानेटकर स्ट्रायकर एंडला असताना सकलेन मुस्ताकच्या गोलंदाजीवरती मारलेला खणखणीत चौकार आणि भारतीय संघानं ती मॅच जिंकली होती. कदाचित एक चौकार मारून इथे देसाई टीम जिंकेल की हे दोनही चेंडू निर्धाव टाकून इनामपुरी संघ जी आपली ताकद आहे गोलंदाजीची ती सिद्ध करेल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. जबरदस्त बॅटिंग इथेसाठी, जोरदार टाळ्या, 12 बॉल आणि 30 धावांची बगरदार खेळी केली, परंतु ऐन मोक्याच्या क्षणाला बाद झाला हितेश भोईर. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 2, धावा करायचे 3. ही मॅच शेवटपर्यंत दोन्ही टीमच्या बाजूने आहे. 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकावे लागतील गोलंदाजांना, तर एखादा फटका मारावा लागेल फलंदाजांना जो 4 धावांसाठी असू शकेल. स्ट्रायकर एंडला उभे आहेत फलंदाज प्रवीण म्हात्रे आणि गोलंदाजी करतायत तुषार पाटील, अनुभवी गोलंदाज. चेंडूला वळण देण्यामध्ये मातबगार असलेला हा गोलंदाज, आतापर्यंत त्यानं फार चांगलं काम केलंय तुषार पाटील. तुषारचा हा चेंडू काय फेकला होता फलंदाजाला इथे काही समजलं नाही. जबरदस्त मॅच. आता शेवटचा 1 बॉल आणि गरज असेल ती 3 धावांची. कंपल्सरी चेसिंग आहे मला वाटतंय, कंपल्सरी चेसिंग आहे म्हणजे तुम्हाला 3 धावा घ्याव्याच लागणार. नक्कीच नक्कीच, आज बघूया स्वप्न पूर्ण होणार का ते अंगद पाटील यांचं, कारण जर आम्ही पुढे गेलो आणि ट्रॉफी मारली तर ही ट्रॉफी आम्ही कैलाश शेट यांनाच देणार असं त्यांचं स्वप्न आहे अंगद पाटील यांचं. पण हा चेंडू ठरवणार स्वप्न, कोणाचं स्वप्न पूर्ण होईल की स्वप्न भंग होणार. शेवटचा 1 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. 1 बॉल 3 धावा, जबरदस्त मॅच, अतिशय चांगला सामना. कोणी जिंको कोणी हारो मॅच मात्र चांगली होणार. 1 बॉल आणि 4 धावा 3 धावा.
नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडनं एक हा बॉल डॉट काढला तर 1000 पारितोषिक आहे आणि इथे मात्र की मॅच कदाचित इनामपुरी संघ जिंकतोय की काय आणि इथे हे स्वप्न पूर्ण केलंय जबरदस्त गोलंदाजी डिफेंडर ठरलेत आज जेवढ्या मॅचेस झाल्या त्या मॅच मध्ये डिफेंडरची कामगिरी केली केपीसी इनामपुरी संघानं विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन रिची इलेवन वागेश्वर देसाई संघाचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो हॅलो तर बघा व्यासपीठावरती इथे ज्यांचं आगमन होतंय ते सन्माननीय धनराजजी बडे साहेब आणि किशोरजी भोपी या व्यक्तिमत्वांचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही या व्यासपीठावरती करतोय अभिषेक 1000 पारितोषिक आहे ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडनं जो गोलंदाज होता शेवटचा गोलंदाज अमोल ना तुषार तुषारसाठी 1000 पारितोषिक आहे ते आमचे नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडनं आणि अंगद पाटील ठरतोय पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच इनामपुरी एक्सप्रेस